जालना शहरातील स्वामी समर्थ अपार्टमेंट मधून 9 एप्रिल रोजी कांदा बटाट्याच्या बियाण्यांसह छोटा हत्ती देखील चोरीला गेलाय. या चोरी प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्या ताब्यातून कांदा बटाटा बियाण्यांसह छोटा हत्ती असा एकूण 23,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सागर सिंग अंधारीले असे या आरोपीचं नाव असून ही घटना घडल्यानंतर सागर सिंग अंधारीले याने ही चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. त्याने चोरीची कबुली देखील दिली. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. CR नंबर 152/21 असा काल गुन्हा दाखल झालेला होता. त्या सलग गुन्ह्यामध्ये एक टेम्पो व त्यामध्ये कांदे बियाणं चोरी केल्याची फिर्यादीनं नमूद केलं होतं. सदरच्या बाबतीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेला अधिकारी कर्मचारी यांनी तपास करून काल यामध्ये जवळजवळ 20 ते 22 लाख रुपयाचा चोरी केलेला मुद्देमाल व आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. तर किती आरोपी अटक वगैरे आहेत? एक आरोपी आतमध्ये अटक आहे, बाकी आरोपीचा शोध घेणं चालू आहे.